हा बचत गटाचा आणि उद्योजकांचा महिला उद्योजकांचा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे। आलेल्या सर्व महिलांचं सर्वांचं स्वागत या ठिकाणी। आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजका फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे। अनेक क्षेत्रामध्ये महिला आहेत आणि त्या अतिशय आघाडीनं आहेत। मगाशी सांगितलं की चुलीपासून ते जेट विमान चालवण्यापर्यंत अनेक वैमानिक अनेक वैज्ञानिक शास्त्रज्ञ महिला आहेत। महिलांच्या अंगातील गुणांना वाव मिळावा, त्यांनी जगामध्ये उंच भरारी घ्यावी म्हणून या ठिकाणी चळवळीच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आमच्या जयश्रीताई ह्या प्रबोधनाचं संघटनाचं काम करीत आहेत। आज महिला बचत गटाचं फेडरेशन स्थापन करून महिला या त्यांच्या पायावरती उभ्या राहाव्यात, त्यांना आर्थिक पाठबळ असावं म्हणून फेडरेशनच्या वतीनं अनेक असे प्रदर्शन उद्योजका निर्माण करण्याचा कार्यक्रम चालू आहे। जय भीम साहेब प्रेरणा सुद्धा एका स्त्रीची होती आणि ती म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ होती। जरी शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभा केलं नसलं तरी या तुमच्या मातीमध्ये जन्मालेल्या जिजाऊनं हे स्वराज्य उभाच केलं असत। कारण अरे जिजा मातेच्या मनी घुमसला जिजामातेच्या मनी घुमसला गुलामीचा अंगा गुलामीचा अंगा। जिजामातेच्या मनी घुमसला गुलामीचा अंगा आणि वीर शिवाजी स्वातंत्र्याचा हा पहिला Thank you.
जिजामातेचे स्वातंत्र्याचे जिजामातेचे स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण झाले स्वप्न पूर्ण झाले आणि महाराष्ट्र हिंदवी स्वराज्य जन्माला आले आणि म्हणून पुढे बसलेल्या तुम्ही कोण आहात गणाची गाथा सांगतो कर्तृत्व त्यांचे पाहता आदराने झुकतो माता कर्तृत्व त्यांचे पाहता आदराने झुकतो माता आज सुद्धा सहा महिने बऱ्याच जणींनी नऊ दिवस आता नवरात्र पाळलं असेल नऊ दिवस चप्पल सुद्धा घातली नसेल तुमचा इतिहास कधीच लिहिला जाणार नाही पण सहा महिने अंतराळात राहिलेली सुनीता विलियम्स भारतीय वंशाची शास्त्रज्ञ तिचा इतिहास लिहिला जाईल आदराने झुकतो माता अव अहिल्या बाई होळकरानी तुमच्यासारखी दोन हात दोन डोळे दोन पाय असणारी अहिल्या राणी होळकर जगाच्या इतिहासामधलं एकमेव असं उदाहरण आहे सातत्यानं 30 वर्ष राज्यकारभार करणारी एक स्त्री होती अहिल्या बाई होळकर 30 वर्ष भारतीय संविधानानं तुम्हाला अधिकार दिले हक्क दिले महिलांना 33% आरक्षण झालं अनेक गावच्या सरपंच झाल्या महिला महापौर झाल्या महिला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाल्या महिला अध्यक्ष झाली कोण महिला कारण ते राखी होतं म्हणून जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाली महिला आणि मिरवणूक कोणाची काढते बरोबर गुरुजी घरात बस मला काय गुलालाची अलर्जी आहे रे मनावर तुम्ही होताय सरपंच गावच्या आणि अख्खं गाव सरपंच म्हणून कुणाला हाक मारत बाई असली त्या गावची सरपंच पण हाक मारतात कुणाला नवऱ्याला ओ सरपंच ती बी बी आखली बाईची जागा आहे सरपंचाची तू कसा राम राम लागतोस तू सरपंच नाही तू सरपण आहे सरपंच अहिल्या बाई होळकरांनी अहिल्या बाई होळकरांनी पुण्य कार्य केले तारा राणीने कठीण समय कठीण समय राज्य चालवले आता या ओळीकडे लक्ष द्या आपलं धर्मशास्त्र सांगत होत स्त्रीनं 4 भीतीच्या जन्माला यायचं लेकरांची फक्त पैदास करायची आणि तिथंच मरून जायचं पण तुम्हाला स्वातंत्र्याचे पंख दिले कोणामुळे आले अव नरक वास यातना भोगती नवरात्र मेला तर काही कारण नसताना त्याच्या बायकोला तिची इच्छा नसताना झाली
अबला ज्या काळी मग कोण धावून आलं आणि सावित्रीबाई फुले दयांची सावित्रीबाई फुले दयांची खरी माय झाली कष्ट सोसून तिने स्त्रियांना या सावित्रीबाईना दगड गोटे खाल्ले रक्त बंबाळ व्हायची माय माऊली कारण मुली शिकत होत्या अव कष्ट सोसून तिने स्त्रियांना सुगण्यानी केले स्त्री शिक्षण अन नव्या युगाचे शाळेत जाऊ लागली त्या काळी तर पुण्यात कालवा उठला धर्म बुडाला म्हणून बाई जर शिकली तर तिच्या नवऱ्याच्या ताटात आल्या होतात आमच्या बायांना शिकवून दिलं नाही का तर एके दिवशी तुम्ही हा देश चालवत होता संपूर्ण देश तुम्हीच चालवत होता या देशामध्ये शेतीचा शोध तुम्ही लावलेला आहे हा कुटुंब ही स्त्रीच चालवत असते घरातली नवरा नाही चालवत 200 रुपयाचा बाजार आणाय तुम्ही गेला तर 150 बाजार आमचा आठवडाभर पुरतो 50 रुपये बचत गट बचत करता म्हणूनच माझ्या जयश्रीताईंनी बचत गटची बचत गटाची स्थापना केली माझ्या बहिणीसाठी जरा टाळ्या वाजवा 50 रुपयाची तुम्ही बचत करता 200 रुपयाच्या बाजारात 150 बाजार आमचा आणि त्या ठिकाणी नवरा गेला तर सावित्री फुले
शेण टाकलं दगड मारले गेला रक्कम अंबाळ व्हायची दगड मातीची कला आणि शेण